पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. या हत्येच्या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली होती. या हत्येप्रकरणात पोलिसांनी वेगानं तपास करत आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे. अशातच आता वनराज आंदेकर हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली असून हत्येच्या वेळी प्रत्यक्षदर्शी असलेल्या शिवम आंदेकरच्या जीवाला धोका असून त्याला आता पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे. बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. 1 सप्टेंबर रोजी पुणे शहरातील नानापेठेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. संध्याकाळच्या वेळी वनराज आंदेकर हे नानापेठेतील चौकात उभे असतानाच गाड्यांवरून आलेल्या 10 ते 15 जणांनी त्यांच्यावरती गोळ्या आणि कोयत्यानं हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये वनराज आंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांचा पुतण्या शिवम आंदेकरही त्यांच्यासोबत होता. दोघंही सोबत उभे असतानाच हल्लेखोरांनी वनराज आंदेकर यांच्यावरती गोळ्या झाडल्या तसंच कोयत्यानं हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी शिवम आंदेकरलाही मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रसंगावधान राखून तो पळाल्यानं त्याचा जीव वाचलाय. या हल्ल्यातून वाचल्यानंतर शिवम आंदेकर याच्या जीवाला धोका आहे, त्याला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली आहे. या मागणीनंतर आता वनराज आंदेकर यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदार असलेल्या शिवम आंदेकर याला पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे. दरम्यान टोळी युद्ध आणि अंतर्गत वाद आणि घरगुती कलहातून वनराज आंदेकर यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं आतापर्यंत तपासामध्ये समोर आलंय. वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रकरणात आतापर्यंत 21 आरोपींना अटक करण्यात आली असून 8 बंदूक, 13 राऊंड, 7 दुचाकी आणि 1 चारचाकी जप्त करण्यात आलेली आहे. 21 आरोपींमध्ये वनराज आंदेकर यांच्या बहिणीचाही समावेश असून यामधील 3 आरोपी अल्पवयीन आहेत.